भंडारा पौनी विधानसभा क्षेत्र के विधायक नरेंद्र भोंडेकर इन्होंने 22 जून को दोपहर 2 बजे के करीब रेलवे ग्राउंड पर पत्रकार परिषद ली, जहां उन्होंने बताया कि भंडारा के विकास कार्य के लिए हमने मेहनत की है और 24 जून को रेलवे ग्राउंड पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भी विकास कार्य शुभारंभ के लिए आ रहे हैं। विधायक जी ने पत्रकारों के सवालों के उत्तर कुछ खटास तो कुछ मिठास भरे शब्दों में दिए। पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे येत्या 24 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याच्यासोबत उद्योगमंत्री उदय सावंत साहेब येत आहेत। याच्या आधी पण आपण 1, 2, 3 टप्पे असे भूमिपूजनाचे केलेले आहेत, त्याचे कामं सुरू आहेत, काही पूर्णत्वास आलेले येत आहेत आणि आता हा 4th टप्पा 547 कोटीचा हा येत्या 24 तारखेला माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते काही ठिकाणी जाऊन करणार आहेत आणि काही ठिकाणी ते ऑनलाईन करणार आहेत पावसाच्या परिस्थितीमुळे। आणि 24 तारखेला हा राहणार आहे आणि 24 तारखेच्या नंतर जो काही कार्यक्रम पण आहेत वाढदिवसानिमित्त, तर ते 24 तारखेला दुपारी 12 वाजता माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते कार्यक्रमाचे भूमिपूजन आहेत आणि 6 ते 10 हा सिंगिंग आणि डॅन्सिंगचा कार्यक्रम आहे। त्याच्यानंतर 25 तारखेला 10 ते 2 बक्षीस वितरणाच्या क्रीडा, जे जिल्ह्यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा सुरू आहेत, आमदार क्रीडा स्पर्धा, त्यांचा बक्षीस वितरण आहे। त्याच्यानंतर 2 ते 4 बॉडी बिल्डिंगचा स्पर्धा आहे, 4 ते 6 आदर्श नागरिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आहे आणि 6 ते 10 फॅशन शो आणि सुपरमॉम। त्याच्यानंतर 26 तारखेला 10 ते 2 आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, दिव्यांगांना ट्रायसिकल वाटप